नमस्कार, मी मोबिन खान, माय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. कोपरगाव शहरातील वाढते गुन्हेगारी आणि अवैध धंदे संदर्भात माय न्यूज ने 4 दिवसांपूर्वी एक वृत्त प्रसारित केलं होतं. कधी गोळीबार तर कधी चाकूचे वार, कोपरगावचा होतोय बिहार या मथळ्याखाली ती बातमी करण्यात आली होती. आणि त्यानंतर आता शहर पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र कोपरगाव शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर हे आज संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसून आले. संध्याकाळच्या सुमारास बसस्थानक परिसरामध्ये जे रिकामे आणि टवाळखोर तरुण ज्या त्या ठिकाणी बसलेले असतात त्यांची विचारपूस करून त्यांना हुसकावून लावण्याचं काम आज पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जे मुख्य रस्त्यावरती मेन रोडवरती जे बेशिस्त वाहन पार्क केले जातात त्यांच्यावर देखील आता कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाजार परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने बाजार ओटे बनवण्यात आलेले आहे आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी अनेक तरुण दारू पिण्यासाठी, गांजा ओढण्यासाठी, त्याचबरोबर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नको ते कृत्य त्या ठिकाणी घडत आहे. आणि जवळच त्या ठिकाणी लोक राहत असल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या आणि आता कुठेतरी गुन्हेगारी देखील नियंत्रणात यावी यासाठी पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलं असून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी आता 4 ते 5 तरुण त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यांना कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी उडबशा काढण्याची जी आहे तर शिक्षा दिलेली आहे. परंतु याच्यानंतर जे कोणी तरुण त्या ठिकाणी मिळून येतील, गैरकृत्य करताना मिळून येतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असंच या ठिकाणी पोलीस निरीक्षकांनी सांगितलेलं आहे. आणि कोपरगाव शहरातील ज्या विविध भागामध्ये अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस जे गैरकृत्य घडत आहे त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी, आता नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांच्या वतीने आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. आणि शहरातील विविध ठिकाणी आज पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर अवैध धंद्यांवरती देखील पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे, ते देखील आता नियंत्रणात आहे. आणि हे सर्व परिस्थिती होत असताना ग्रामीण पोलीस मात्र अद्याप देखील असे ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र दिसून येत नाही. त्यामुळे अजूनही ग्रामीण पोलीस हे सुस्तावलेलेच आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर माय न्यूजच्या बातमीची दखल घेत आता कोपरगाव शहर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याने आता कुठेतरी कोपरगाव शहरातील वाढती गुन्हेगारी जी आहे ते कुठेतरी कमी होण्यास मदत होईल हे मात्र नक्की. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 024-23-22-69-23.